राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नाव हे आता अजित पवार यांना मिळालेलं आहे. 1999 साली खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केलेली होती, मात्र जवळपास आता या 25 वर्षानंतर अजित पवार गटाकडं हे सगळं पक्ष आणि चिन्ह हे देण्यात आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतलेला आहे. यावर पुणेकरांना काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंडई भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि नागरिकांना नेमकं काय वाटतंय हा सगळा जो काही निर्णय झालेला आहे काल तुम्ही टी व्ही बघितला असेल योग्य झालेला आहे. आता यांनी राष्ट्रवादीनी असू दे हे असू दे शिवसेना असू दे आता चुकीचा पायंडा घातलेला आहे. कारण आता मूळ मालकाचं सगळ्यांना माहीत आहे, मूळ मालक राष्ट्रवादी असू दे शरद पवार आहेत, शिवसेना असू दे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आता जो पॉइंट आहे तो खरोखरच चुकीचा आहे आणि राजकारण अगदी खालच्या म्हणजे खालच्या लेवलला आलेले. कारण स्वायत्तता संस्था असू दे, अगदी तुमचा निवडणूक आयोग असू दे, CBI असू दे, ED हाताला धरून हे मनमानी कारभार चाललेला आहे. हे अजिबात योग्य नाही. अजित पवार आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेत, पटते तुम्हाला? हो, हे मनाचे राष्ट्र म्हणजे मनाने घेतलेलं आहे, हे जनतेने दिले आहे का? ॲक्च्युली जनता जी आहे, जे मूळ मालक जे आहेत, की आता सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही मालकाला सोडून स्वतःच राज्य करणार. खूप चुकीचा पायंडा घातला गेलेला आहे आणि याला जबाबदार संपूर्ण आहे ना याच्यामध्ये आहे ना अक्षरशः आहे ना. आता जे चाललेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे पूर्ण गडूळ होऊन गेले. सत्ताधारी सगळं करत हो नक्कीच आहे, सत्ताधारी आहे आणि 2024 ची वाट बघतो सामान्य जनता. त्यावेळेस त्यांना योग्य निर्णय आम्ही देणार आहे. आता आता जनतेच्या हातामध्ये सगळी सत्ता म्हणजे जनतेच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आपण आणखीन काय आहेत ते काकू काय सांगाल तुम्ही? काल एक निर्णय बघितलेला असाल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा होता तो आता अजित पवारांकडे गेलेला, ते चुकीचं आहे. पण मला जास्त मराठी येत नाही म्हणून मी बोलू. हिंदीमध्ये तुम्ही सांग. नाही नाही, पण जे घडा ते काकूनी बरोबर सांगितलं की 2024 आम्ही बघणारच आहे की काय होणार. आम्ही सगळं पलटून घेऊ कारण आमच्या हातात आहे आता आणि आम्ही योग्य वेळी आमचं मत देऊन चांगल्या लोकांना आम्ही निवडणूक करणार आहे. हे चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. चुकीचं. तुम्ही जे काय मतदान करता दरवेळेस निवडणुकीला त्याची अवहेलना या ठिकाणी होतीये? ते तर होते पण ते जैसा आम्ही म्हणतो वक्त ही बताएगा की कौन आएगा और जिसको हम देंगे हम चाहते है की वही आए. बस यही माझं म्हणणं आहे. तर काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात, कारण की आतापर्यंत ज्यांच्याशी बोललो त्यांना हा तर निर्णय आहे तो पटलेला नाही आहे. काका काल टी व्ही बघितला असेल तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो काही शरद पवारांचा पक्ष होता तो आता अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला आहे. अजित शरद पवारचाच गट देणार तो राष्ट्रवादी शरद पवारचीच आहे. पण आता निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला की अजित पवारांचे आता नाही, हे सगळे खोके घेऊन पैसे घेऊन गेलेले. काय वाटतं काका योग्य झाले का सगळं? आपल्याला बोलते तेवढं. आपण मतदान आहे, तुम्ही दरवर्षी मतदान करता, अशा पद्धतीने पक्ष बदलणं आणि पक्षाची मालकी एकाकडे जाणं हे सगळं योग्य पद्धतीने झाले? आपण पक्ष कुठला बदलतो नाही बदलत तरी आपण काय पक्ष पक्षच असतो. हे सगळं एखादे येतो सगळं माणूस आणि एखादे खाता माणूस खायचं पण संबंध नसतो त्यांचा. एकडे येतं काय तिकडे जातं काय एकच फक्त पक्ष असतो. तुम्ही शरद पवारांना बघितलेला आहात, अनेक वर्षांपासून बघत आलेला आहात, आता त्यांच्या त्यांचं हातातून हा सगळा पक्ष चिन्ह नाव हे गेलेलं आहे. शरद पवार चांगल्या पहिल्याबद्दल जुन्या माणूस आहे सगळ्यामध्ये काँग्रेसमध्ये पण होता. आता पण त्यांनी पक्ष बदलला ते त्याच्यामध्ये गेले होते असं आहे तसंच आहे. जुना माणूस आहे म्हणून म्हणलं. बाकी काय शरद पवारांच्या बाबतीत जे घडलं ते योग्य झालंय तुम्हाला वाटते? ना आम्हाला शरद पवार चांगला माणूस आहे तर शरद पवार पण यायला पाहिजे असं माझं म्हणणं. त्यांच्याकडे पक्ष चिन्ह नाव द्यायला पाहिजे घड्याळ बघतो. बस 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 बस. कधीपासून ओळखता शरद पवारांना? अजित पवारांना कधीपासून ओळखता? अजित पवार आत्ता म्हणजे एवढं मला एवढं माहिती जाऊ लहान होतो तेव्हापासून अजित दादा आणि शरद पवार होते तेव्हाच. बस. पण आता शिवसेना झाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला, आमदार फोडून अशा पद्धतीने सत्ता स्थापन करतात आणि त्यांच्याकडेच पक्षाची मालकी दिली जाते, मतदार म्हणून तुम्हाला चीड येत नाही का याची? आपल्याकडे चीड कुठली येत नाही. आपल्याला पक्ष फक्त मतदान करत आपण राहतो. लोक पैसे खात्यात काय खात्यात घेतात देतात नाही घेतात तेवढंच. बस. या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, मतदारांच्या आहेत.
काका काय सांगाल, तुम्ही तर शरद पवारांना अतिशय जवळून म्हणजे अनेक वर्षांपासून पाहत आला असाल, पण आता त्यांच्याकडे जो काय पक्ष होता 1999 साली त्यांनी जो स्थापन केलेला पक्ष होता तो आता अजित पवारांना देण्यात आलेला, तो पक्ष त्यांना दिलाय बरोबर आहे, पण त्यांनी त्यांचे स्वीकार करावा, बाबांचं नाव घालवावं नाही. तो पक्षाचं जे घड्याळ आहे त्या पक्षाचा अजिबात त्यांनी धक्का लागावा नाही असा त्यांनी वागावं. नाही पण आता तुम्ही पाहिलं असेल की दोन्हींमध्ये फूट पडलेली आहे, काका पुतणे वेगवेगळे झालेले आहे, मग आता शरद पवार हे एकटे पडलेले आहेत असं नाही वाटत तुम्हाला? शरद पवार जरी एकटे पडले असले तरी दादांना त्यांचा हात आहे, अदृश्य हात आहे का? अदृश्य ते व्यवस्थित करतील एवढे मान्य. तुम्हाला दोन्ही नेते आवडतात, शरद पवार अजित पवार? बरोबर, दोन्ही नेते आवडतात. हे सगळं योग्य पद्धतीने झालंय असं वाटतंय पण तुम्हाला? चांगलं झालंय, योग्य पद्धतीने झालं, योग्य पद्धतीने झालं असं यांचं म्हणणं आहे. अनेक वर्षांपासून ते शरद पवार अजित पवार यांनासुद्धा ओळखतात आणि त्यामुळे त्यांनी तशी ती प्रतिक्रिया दिलेली आहे. पण आणखीन काही नागरिक आहेत या सर्व भाजी मंडईमध्ये, हे सगळे नागरिक दररोज येत असतात किंवा इथले जे भाजी विक्रेते आहेत त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे त्यांच्या काय भूमिका आहेत किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. बाबा, तुम्ही काल पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा होता तो आता अजित पवार यांना देण्यात आलेला आहे, निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं तुम्हाला, योग्य पद्धतीने निर्णय झालाय हा? बघा, पहिल्यापासून शरद पवार काँग्रेस होतं हे मध्ये गेले म्हणून जे असं झालं त्यांनी गेले ते, हां ते चुकीचं गेले त्यांनी, ते चुकीचं झालंय सर. हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचीच आहे, शरद पवारांचीच आहे ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शरद पवारांचंच आहे पूर्वीपासून, हे त्या पक्षात गेले म्हणून ते फोडले. ते हे कोण करून आणते सगळं, घडून आणते पक्ष फोडायचं, नाव चिन्ह दुसऱ्या एकाला द्यायचं, म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा हेच झालं, आता शरद पवारांच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. अजित पवारच फोडून टाकले त्यांनी ते. हां, अजित पवारांना पाठिंबा कोणाचा आहे मग? हां, अजित पवारांना एवढा मोठा पाठिंबा कोण देते? ते लोकच देतात, नागरिक देतात. हो, नागरिक चूक करतात अशा पद्धतीचे नेते निवडून, चांगल्या लोकांना विचारलंच नाही अगदी. हां, तुम्ही अनेक वर्षांपासून शरद पवारांना पाहिलं असेल, आज त्यांचा जवळपास 85 वर वय आहे, अशा पद्धतीत त्यांना एकटं पाडणं योग्य आहे का? पक्षापासून आपण मोठं झालो आणि त्यांच्या त्यांना बघून हे करायचं काय ते? हां, चुकीचं झालंय म्हणजे सर? हां, चुकीचं झालेलं आहे. आणखीन काय नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना नेमकं काय वाटतं? काका काय बोलाल का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे गेलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांना देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केलेली होती, पण आता हा पक्ष अजित पवारांना देण्यात आला आहे, काय वाटतं सामान्य नागरिक? आता सामान्य माणसं दुसऱ्याचा बाप पण स्वतःचा बाप म्हणून घेतो, त्यात काय वाटणार आहे आता? त्याच्यामुळं काय लय सगळं भिसळलं, काय फरक उपयोग नाही याचं, सगळं येड्याचा बाजार आहे सगळा. मतदान म्हणून काय वाटतं तुम्हाला, मतदान करता तुम्ही दरवर्षी दर निवडणुकीला? करतो ना, आता मतदान म्हणून एकच जनता आहे ना, ज्यांना त्यांची लायकी खराब बाप दाखवतील हे इलेक्शनला कळून येईल, बाकी काय नाही. इलेक्शनला समजेल ना ते ह्या गोष्टी सगळ्या, इलेक्शनमध्ये समजेल पक्ष कोणाचा असतो, खरा बाप कोण असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झालं ते त्यांच्या बाबतीत झालं, वेगळं काय केलं अरे हे होणार होतं सगळ्यांनाच माहिती होतं अगोदर, आणि तो नार्वेकर जो निकाल देणार तोही माहिती आहे लोकांना, त्याच्यामुळे हे होणार आहे आधीच जनतेला माहिती असतं, आता काय सांगायची गरज नाही लागत कोणाला. तुम्हाला चीड येत ना हे सगळं बघून, जे काही राजकारण चाललेलं आहे, फोडाफोडी चाललेली आहे, पक्ष फोडले जात आहेत, पक्ष नाव हे दुसऱ्याला दिलं जात आहे, मतदार म्हणून चीड येत नाही तुम्हाला? चीड इथे करणार काय, एका लाईनी सगळ्यांना घेऊन अतिरेकी सारखे मारून टाकले पाहिजे, बाकी काय करायचे, सगळे गोळ्या घातल्या पाहिजे सर्व यांना. काका काल तुम्ही पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांनी काढलेला होता 1999 साली तो आता अजित पवारांना देण्यात आलेला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतलेला आहे, काय वाटतं? त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे, त्याने ते नियमाप्रमाणे आणि निवडणुकीच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्याकडेच जाणार ना शेवटी, साहजिक आहे. शरद पवारांनी काढलेला होता पक्ष, इतके 25 झाले ते अध्यक्ष होते, आताही ते हयात आहेत, असं असताना फक्त आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून अजित पवारांकडे हा निर्णय दिला. नियमानुसार तर जायलाच लागेल ना, म्हणजे ते आता ते सुप्रीम कोर्टात जाणार म्हणतात, मग कोर्ट काय देईल ते निकाल सगळेजण घेतील आता.
पण केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तो योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? नियमाला धरूनच दिलेला असणार ना, त्यांना असा नियमाला सोडून तर देता येणार नाही कुठलाही निर्णय. नियमाला धरून हा निर्णय दिलेला आहे असं यांचं मत आहे. म्हणजे दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. काका काय सांगाल, शरद पवार की अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाच आहे असं वाटतं? आता काय दोन दिवसात कळेल काय ते. आज पक्ष येईल ना आज इलेक्शन. काल निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे. अजित पवारांचाच आहे कारण त्यांनी मुद्दे 10 मुद्दे दिले ते छान दिले. हां, शरद पवारांपेक्षा अजित पवारांचं काम चांगलं आहे. तरुण वर्ग आहे, तरुण आहेत, बाकी काही. अजित पवार सातत्याने म्हणतात की शरद पवारांनी आता रिटायर व्हावा, आम्हाला आशीर्वाद द्यावा, तसं करावं असं वाटतं तुम्हाला शरद पवारांनी? शरद पवार रिटायर नाही होणार. दोन्ही नेत्यांची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय? नेत्यांची गरज आहे, जुन्या माणसाची गरज पाहिजे. योग्य झाले सगळे. काल तुम्ही बघितलं असेल टीव्हीला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांऐवजी आता अजित पवारांचा आहे. नाही नाही, पवार साहेबांचाच राहील ना राष्ट्रवादी पक्ष, पुढे कसं काय होईल? काय पवार साहेब आहेत तर त्यांच्या मान्यता कमी राहील. पवार साहेबांची मान्यता 100% राहील. काका काल तुम्ही निर्णय आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा झालेला आहे. योग्य झाले सगळे हे? हा योग्य का असं का वाटतं तुम्हाला? कारण पक्ष शरद पवारांचा आहे, तो शरद पवारांचा पक्ष आहे, पवार साहेबच आहेत ते. असा निर्णय का दिला असावा? काय मॅनेज झालं असेल ते आयोग, म्हणजे जे एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालं तेच म्हणजे जे उद्धव ठाकरे संबंध झाले ते शरद पवार बरोबर झाले. आता पुढे काय होणार, म्हणजे निवडणुका आहेत पुढं, मग तुम्ही मतदार काय नाही, तुम्हाला चीड येत नाही या सगळ्यांची? चीडचा प्रश्न नाही आहे, बघू तेव्हा बघू. आता ते तुम्ही वाट बघताय निवडणूक. हो येस. कॅमेरामन सचिन सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.